काय रे अरे पाऊस आलाय एवढ्यात राहिल्या शेगा तोडून घेऊ ना रे. अरे किती दिवस झाले मी पोस्ट केली नाही. पोस्ट केली नाही एवढं रेल्सला कामाच्या टायमाला काम कराव, पोस्टच्या टायमाला पोस्ट कराव. काय पोस्ट करते. अरे काय तू किती वर्गणी कर पण भाऊ आपल्याला शेवटला तू म्हणलास ना खांब्या भेटलाच पाहिजे. आणि आपला 90 विषय पुरा कानून गेला नाही पाहिजे. अरे मला भूक लागली. ती बहिणी काय येऊन राहिली. भूक लागली काय तुला सांगितलं एवढं राहिलेलं एवढं तोडायचंय बरं येणार नाही ते डबा घेऊन. मला काय म्हणायचं थोडं राहिलंय एवढं तोडू आणि घरी जाऊन जेऊ ना. बर मग तोड मग चल तोड नाही मी एवढं करतो ना काक्या. अरे व्हिडिओ मग नंतर कर चल तोडू लाग काय वाईट आहे यार थोडं राहिलंय ठीक आहे सांगू का अब नंदिनी ना तू काय सांगतो. अरे हा म्हणत गप नुसता मकाच नाही तू का तू तिला तिला ओळखीत नाही तू असं लांबून. अरे नाही मकाच नाही ते विषय न काढू तू. मी काय म्हणतो पण इकडे आली कस काय पण मी सकाळपासून तुझ्या घरी 2-3 चक्र सकाळपासून शेंगा तोडायला इकडे आली. खरंच काय हा म्हणत मग तू सांगत नाही होती तिथं मला सांगितलं असतं. अरे म्हणलं तुला सरप्राईज भेटन तेवढं बरं झालं ना त्याला घरी 2-3 चक्र मारले होत्या भेट असं काय नेशील लगेच मका तोडू दे शेंगा तिला असं आठवलं. चल चल अरे हे काय एवढं राहिलं शेंगा तोडायच्या इकडे कुठं बरं गणपती बघा नाही का यावर्षी. अरे हा किती शोधलं रे इकडं काकी शेतात घेऊन आला त्या घरी झालं नाही नियोजन काही ते आता तुझ्या अन्नाकडे गेलो त्यांनी सांगितलं ते म्हणे पत्र बित्र घेऊन जा वर्जन घेतो म्हणतो सुरुवात करा बरं काही तळवट बिळट लागलं तर आमची तर घेऊन जा. हा चालेल ना मग तळवट पत्र्याचं बी सांगलंय पण संध्याकाळी गेल्यावेळेस भिंती काही पैसे जास्त द्यावा लागेल पण जरा येऊ ह्यावेळेस आमदनी चांगली आहे यंदा मुग चांगला होईल. मग काय परत गेल्यावेळेस सारखं नको आता मुग इकल्यावर मग देतो गणपती बसायचे. अरे पोरांनो गणपती उठायचे आत्मा मुग ती किती वेळ तुला तू चल ना मग नाही माझं काम पडलं आता काका काके काय म्हणते काके. नाही नाही थोड्या वेळ आवरून ऐका आवरून तिथं आपण गोळा हे करू मग सगळे पोरं आहे ना सगळ्याकडच्या घरी जावं लागेल. मी काय म्हणतो गणपती केवढ्याच आणायचा. अरे केवढ्याचा आणायचा वर्गणीचा अंदाज बघा आणि मग गणपती आणा. काय म्हणतो वर्गणी सगळं नियोजन झालं आम्ही सगळ्याला बोललो म्हणले संध्याकाळी आपण गोळा करू आता आबा जर आलंय मरणाचं पाऊस जर आला तर परत जाणं व्हायचं. अरे मग त्याचा भरोसा नाही त्याच एक काम करा तुम्ही दोघ जा आणि गणपती घेऊन या. आम्ही दोघ जण जातो आम्ही पदर घेऊन येतो पदर आणा आणि नंतर तुमचे पैसे काढू काढून घेऊ आपण करशे त्यांचे पैसे आपण काढून देऊन त्यांना चौदा दिवस मग आपण काय करू काय उरकलं मग आपण काय करायचं मग आपण नंतर जाऊ एवढं घेऊन दे एवढं घेऊ द्या पाऊस नाही ना काय अरे 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 तुम्ही काय मला ओढू राहिले चल रे बाबा आपले तुम्ही हा हा काके मी डबा घेऊन येऊ का डबा. अरे तुला किती वेळ सांग डबा घेऊन येऊ का मी येईन ना ती डबा घेऊन अरे वैसे वहिनीला 5 मिनिटात तोडून होत्या नि आज लयच मुडू रे मुडमध्ये गणपतीच्या आरतीला आल्या ना घेऊ आंध्रात कोपच्यात बावळा झाला काय तू देवाचे नाटकं न करू नाही तू काशीन मारन मला तू तुझं वाहतीये माहितीये का. नाही नाही बाबा इकडे काय करीत कर ना तिथं काय देवाच्या दारात गणपतीच्या दारात. अरे इकडे त्या आणि काय एवढं नुसती काढी लावतोय काम करतोय कशाला आपल्याला तिकडे जाऊ घेऊन तू सांग तू गेला ना तू बघ तिला सांगायचं नंदिनीने बोलून देवाच्या दारात पुरा आता बोलायचे बोला पुरा असं बोलू नको काय होईल म्हणजे का सगळं पण एका जरी शंका आली ना सगळं आपलं जे 50-50 भेटायचं त्याचा कार्यक्रम आहे आता आपण विशेष काढायचा नाही कळलं का नजर लागन तिला लय बघू नको तुझ्याकडे म्हणलं नजर लागा ना हा का मी ऐका लवकर मी येतो टापा घेऊन हा मी आलो टापा घेऊन काके बरं गे लवकर आलो चला चला पाऊस आला हे रोहिणी चला हे त्या सोन्याच्या डोक्यात रे उचलून ये थांबा थांबा मी देतो उचलून चला 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 लवकर लय पाऊस आलाय